नमस्कार, नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलद्वारे ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याप्रमाणे कृषीविषयक, बँकिंगविषयक, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन शासन निर्णय, नवनवीन कल्याणकारी योजना आणि नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न हा केला जातो. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तर पहा, 2011 साली आपल्या देशाची जनगणना झाली होती आणि आता कदाचित 2024 मध्ये, आता हे जे लोकसभेचे इलेक्शन चालू आहे ते लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर जनगणना होईल. मात्र 2011 जनगणनेनुसार भारतात जवळपास 104 दशलक्ष वृद्ध व्यक्तींची लोकसंख्या आहे, ज्यांची वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे. मग ही जी लोकसंख्या आहे ती एकूण लोकसंख्येच्या 8.6% इतकी आहे. मग आपल्या या वृद्ध लोकांचे हक्क, त्याचप्रमाणे त्यांच्या कल्याणाची हमी यासाठी काही कायदेशीर तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत, ज्या आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहा, 2007 मध्ये पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा हा पारित करण्यात आला. जी आपली वृद्ध बांधव आहेत त्यांच्या आर्थिक, भावनिक आणि शारीरिक कल्याणाच्या उद्देशाने हा कायदा बनवलेला आहे. हा कायदा इतका जबरदस्त आहे की त्यामुळे प्रौढांची जी मुले आहेत किंवा मुली आहेत किंवा त्यांचे जे वारस आहेत त्यांना प्रौढांच्या पालन पोषणासाठी कायद्याने जबाबदार ठरवले आहे. आणि वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिक काळजी सुविधा निर्माण करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे हेही लक्षात घ्या की हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा 1956 या कायद्याच्या कलम 20(1) नुसार प्रत्येक हिंदू मुलगा किंवा मुलगी वृद्ध आई वडिलांची देखभाल करण्याच्या बंधनात आहे. म्हणजेच कायद्याने जर पाहिले तर ही त्यांची जबाबदारी आहे. जर पालक स्वतःचे पालन पोषण करू शकत नसतील तर त्यांना देखभाल मिळविण्याचा अधिकार या कायद्यान्वये आहे. मित्रांनो, भारतात वृद्ध व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 कलम 41 अंतर्गत संरक्षण दिले जाते. याशिवाय आपल्या अपंग बांधवांसाठी 2016 जो अपंग व्यक्तींच्या हक्कासंदर्भातील जो कायदा आहे त्या कायद्यात अपंग असलेल्या वृद्ध लोकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी स्पष्टपणे डिझाईन केलेले उपाय आहेत. आता मित्रांनो, ही तर थोडक्यात आणि वरवर ज्येष्ठ नागरिकांसाठी जी कायदेविषयक तरतूद आहे या संदर्भातील आपण माहिती पाहिली. आता आपण ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या ज्येष्ठांसाठी जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवरती आपण आलेलो आहे. आणि या वेबसाईटमध्ये दिलेले आहे की भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे हे राज्य सरकार आपली सामाजिक कर्तव्य मानते. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना किंवा महिलांना ज्येष्ठ नागरिक म्हटले जाते. मग आपल्या महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार मार्फत विविध योजना या राबवल्या जातात. मग त्या योजना नेमकी काय आहेत? तर पहा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यात सवलत, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन, या विविध योजना या आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवल्या जातात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे
यापैकी ज्येष्ठ नागरिकांसाठी जी मातोश्री वृद्धाश्रम योजना आहे याबद्दलची अगदी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनलद्वारे अपलोड केलेला आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ जर अद्याप बघितलेला नसेल तर वरती आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही सविस्तररित्या पाहून माहिती घेऊ शकतात। त्याचप्रमाणे या ज्या इतर योजना आता आपण पाहिल्या याबद्दल तुम्हाला कुठल्याही योजनेची जर माहिती हवी असेल तर नक्कीच हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा। मी नक्कीच तुम्ही सुचवलेल्या योजने संदर्भातील सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेन। मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने ज्येष्ठांसाठीची महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओद्वारे केला आहे। आशा आहे नक्कीच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला यूजफुल वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल। जर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या ज्येष्ठ बांधवांपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळू शकेल। आणि मित्रांनो, अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या चॅनलद्वारे वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।